मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्टेशनची सर्वाधिक चर्चा सुरू झालेली आहे, कारण की या स्टेशनवरती जी गर्दी झालेली होती ती अभूतपूर्व होती. मात्र सुजाण डोंबिवलीकरांनी जे प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे इथे एल्फिस्टनसारखी मोठी दुर्घटना टळलेली आहे. मात्र ही दुर्घटना जरी टळली असली तरीही रेल्वे प्रशासनानं आपल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलेलं आहे याचाच आढावा आपण आज घेणार आहोत. मध्य रेल्वेवरचं सर्वाधिक गर्दीचं स्थानक म्हणून डोंबिवली स्टेशनचं नाव हमखास पुढे येतं. गेल्या काही वर्षात अर्धी मुंबई ही डोंबिवली आणि डोंबिवली पल्याड वसली गेली आहे. मात्र म्हणावं त्या प्रमाणात डोंबिवलीचा किंबहुना डोंबिवली स्थानकाचा विकास झालेला नाही. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार 2016 डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचं शहर. 2016 डोंबिवलीची रोजची प्रवासी संख्या 2,33,635. डोंबिवलीची रोजची तिकीट विक्री 14,94,538. तर 2017 सर्वाधिक गर्दीचं स्थानक म्हणून डोंबिवलीचा नंबर लागलाय. 2017 डोंबिवलीची रोजची प्रवासी संख्या ही 2,46,161 होती. फक्त डोंबिवलीच नाही तर मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या वाढू लागली आहे. डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवरही गर्दी वाढू लागली आहे. मध्य रेल्वेच्या सर्वच ट्रेन्समध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये किमान 50% डोंबिवलीकर प्रवास करतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दिवसेंदिवस मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या डोंबिवलीकरांची फक्त संख्याच नाही तर त्यांच्या समस्याही वाढत आहेत. डोंबिवली स्थानकात गर्दी वाढण्याची नेमकी कारणं काय आहेत यावर एक नजर टाकूयात. गर्दीचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे हा बंद असलेला FOB. गेल्या कित्येक महिन्यांपासून असुरक्षित ठरवल्यामुळे हा FOB बंद करण्यात आलेला आहे. मात्र हा पूल बंद असल्यामुळे आता 4 5 येणाऱ्या नागरिकांना देखील असा जीव मुठीत धरून ट्रॅकवरनं प्रवास करावा लागतो आहे. मात्र हा पूल कधी चालू केला जाईल याचं उत्तर आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे नाही आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पूल हा अशाच पद्धतीनं धोकादायक ठरवून बंद केलेला आहे. त्याचा फक्त सांगाडा इथे उभा आहे. तो लवकरात लवकर तोडणं किंवा त्याला रिपेअरिंग करणं हे अपेक्षित आहे. मात्र हे जर केलं जाणार नसेल आणि हा सांगाडा जर अशाच परिस्थितीत ठेवला जात असेल तर होणाऱ्या अपघातांची जबाबदारी घेणार कोण? गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं स्कायवॉक सगळीकडे बांधण्यात आलेले आहेत. डोंबिवली पूर्वेला देखील असाच स्कायवॉक बांधण्यात आला जो प्लॅटफॉर्मला कनेक्ट केला जातोय आणि हीच त्या स्कायवॉकची वरची गर्दी आहे. मात्र पुन्हा एकदा प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे डोंबिवलीकरांना जीव धोक्यात घालावा लागतोय. FOB आणि स्कायवॉक यांच्या मधला जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती कुठल्याही पद्धतीचं आवरण नाही आहे. जर इथे जोराचा पाऊस झाला तर नागरिक पुन्हा इथे आडोशासाठी इथेच थांबणार आणि पुन्हा एकदा इथे एल्फिस्टनसारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. मात्र प्रश्न हाच उपस्थित होतोय की केव्हा रेल्वे प्रशासन या मोकळ्या जागेवरती छत बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. स्टेशनवरच्या गर्दीचा उतारा म्हणून स्टेशनच्या बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी मोठे FOBs बांधण्यात आलेले आहेत. डोंबिवली पूर्वचा हा FOB किंवा स्टेशनच्या बाहेर पडण्याचा रस्ता हा तितकाच मोठा बांधण्यात आलेला आहे ज्याच्यावरनं ऐन गर्दीच्या वेळेला प्रवासी लवकरात लवकर बाहेर पडू शकतील असं याच्या मागचं प्लॅनिंग होतं. जवळपास 18-20 फुटांच्या आसपासचा हा मोठा रस्ता बांधण्यात आलेला आहे. मात्र स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर जो काही रस्ता अतिक्रमण आणि रिक्षा स्टँड यांच्यामुळे मिळणार आहे तो अक्षरशः 8-10 फुटांचा असणार असेल तर स्टेशनच्या बाहेर पडायला पुन्हा एकदा गर्दी होते आणि पुन्हा एकदा इथे चेंगराचेंगरीची घटना याकडे जी भविष्यामध्ये होऊ शकते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आत्ता आपण आलेलो आहोत दिवा स्टेशनवरती. दिवा स्टेशनच्या मागे असलेलं हे फाटक यामुळे जर ट्रेन्स लेट होतात असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. त्याचबरोबर हे जे रेल्वे ट्रॅक्स आहेत इथले रेल्वे ट्रॅक क्रॉस करणाऱ्या या नागरिकांमुळे ट्रेन्सना उशीर होतो हे जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे. मुळातच ज्या स्पीडनी ट्रेनला जायला पाहिजे असतं त्या स्पीडनी या ट्रेन जाऊ शकत नाही, कारण की इथे क्रॉसिंग जरी असलं तरीही क्रॉस करणारी माणसं देखील भरपूर आहेत. त्यामुळे स्टेशनमध्ये येताना आणि स्टेशन सोडताना मेल एक्सप्रेस गाड्या असोत किंवा लोकल ट्रेन्स असोत यांना आपला स्पीड हा प्रचंड कमी करावा लागतो ज्याचा परिणाम त्यांच्या टाईमटेबलवरती होतो. दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष
आदेश भगत आपल्या सोबत आहेत. आदेश, याच्यावरती काहीच सोल्युशन नाही का? खरं तर गेली अनेक वर्षापासून दिव्यातील रहिवाशांची आणि प्रवाशांची मागणी आहे की दिव्याचा फाटक हा बंद झाला पाहिजे की जेणेकरून इथे ॲक्सिडेंट्स देखील कमी होतील. आणि शिवाय हा फाटक बंद झाला की रेल्वेची जी फ्रिक्वेन्सी आत्ता मार खाती आहे ती सुरळीत होईल. परंतु रेल्वे आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे इथे होणारा आरओबीचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून रेंगाळत आहे. तर सर्व प्रवाशांची देखील मागणी आहे की एकदा की इथे आरओबी झाला तर हा फाटक बंद होईल आणि निश्चितच लोक रेल्वे क्रॉसिंग करणं बंद होईल आणि रेल्वे देखील सुरळीत चालतील. एक नवीन आरओबी बांधलेला आहे, त्याला एस्केलेटर पण जोडलेले आहेत, मात्र त्याचा वापर तुमच्या दिवावासियांकडनं केला जात नाही. मुळात रेल्वे एखादी विकास काम करत असताना सामान्य प्रवाशांचं हित लक्षात घेत नाही आहे. कारण इथे जो आपण उभे आहोत या मुंबई दिशेला जो आरओबी आहे तिथे मुळात एक्सकलेटर लावणं गरजेचं होतं, परंतु ते एक्सकलेटर इथे न लावता त्याने मधल्या आरओबीला लावलं आणि त्याच्यामुळे प्रवासी ह्या ब्रिजचा वापर फार तुरळक प्रमाणे करतात. आपण आता बघतोय की ही एक्सप्रेस बाजूनी जाते आहे, मध्ये क्रॉसिंगला माणसं उभी राहिलेली आहेत. कोणाचं जर लक्ष गेलं नसतं तर इथे कदाचित जीवितहानी देखील झाली असती. ही एक्सप्रेस अप दिशेने चाललेली आहे आणि या अप दिशेने गेलेल्या एक्सप्रेसनं आपला वेग कायम ठेवलेला आहे. मात्र ज्या मेल एक्सप्रेस डाऊन दिशेने येतात त्या इतक्या वेगाने जात नाहीत, कारण की त्यांना पुढे ज्या दोन क्रॉसिंग लागतात त्याच्यामुळे त्यांचा स्पीड कमी होतो. आदेश, जर असं कोणी म्हटलं की मुंबईकरांना जो रोज लेटमार्क सहन करावा लागतो तो दिवाकरांमुळे आणि कळव्यावासियांमुळे या रेल्वे फाटकामुळे करावा लागतो तर कोणाचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र ही वस्तुस्थिती आहे, कारण की या गाड्या लेट झाल्यामुळे सगळ्या त्यांचा टाइम टेबल कोलॅप्स होत आहे. नाही, याच्यात मी पुन्हा रेल्वे प्रशासनाला दोषी धरेल, कारण इथे निश्चितच प्रवाशांची कुणाची चुकी नाही आहे. रेल्वे प्रशासनाने हा विषय ताबडतोब मार्गी लावणं गरजेचं होतं, परंतु रेल्वे प्रशासनाकडून होणारी दिरंगाईमुळेच त्याचा प्रवाशांना त्रास होतो. रोज मरे त्याला कोण रडे ही मराठीतली म्हण आहे आणि या म्हणीचा पुरेपूर अनुभव डोंबिवलीकरांना किंबहुना मध्य रेल्वेच्या सर्वच प्रवाशांना रोजच्या रोज घ्यावा लागतोय. मध्य रेल्वेच्या गाड्या या रोज किमान 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत आणि याचाच विरोध करण्यासाठी प्रवासी संघटनांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या DRM सोबत मीटिंग घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले की एकतर जी रेल्वेची कॉशन ऑर्डर आहे त्या कॉशन ऑर्डरचं प्रमाण कमी करणार आणि त्याच बाजूला 5वी आणि 6वी लाईन जी डोंबिवली कल्याण ते ठाण्याच्या मध्ये आहे त्या 5व्या आणि 6व्या लाईनचा वापर जो आतापर्यंत फक्त मालगाड्यांसाठी केला होता तो आता एक्सप्रेस गाड्यांसाठी केला जाणार आहे. मात्र हे दोन्ही निर्णय कसे चुकीचे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत रेल्वे एक्सपर्ट संजय दामले यांच्याकडनं. संजयजी, एकतर कॉशन ऑर्डरमुळे रोज ट्रेनना कसा डिले होतो? हां, मुख्य गोष्ट काय माहिती आहे का, पहिले गाड्या ज्या चालतात त्या रुळावर न चालतात, तर गाड्या जर पूर्ण वेगात न्यायच्या असतील, आज LHB कोच असतील 130 किलोमीटरनी तुम्ही नेऊ शकता, ICF कोच 105 किलोमीटरनी तुम्ही नेऊ शकता, पण प्रत्यक्षात काय होतं आहे, प्रत्यक्षात गाडीचा सरासरी वेग 50 किलोमीटरही राहत नाही अनेक वेळा. याचं मुख्य कारण असं आहे की गाड्या पूर्ण वेगात चालवता येतील अशा स्थितीत रुळ नाहीच आहेत. रुळांची नेमकी दुरावस्था कशी झालेली? परिस्थिती अशी आहे की रुळाच्या खाली स्लीपरच्या खाली खडी असते, स्लीपरला आधार देण्यासाठी त्याचा मुख्यतः वापर होतो. ही खडी अनेक ठिकाणी रुळ धडक्या स्थितीत नसल्याने झिजून खडीचा भुगा होतो आहे पूर्ण. तो भुगा झाला की रुळ अधिक आधारहीन बनतात, गाडी जेव्हा जाते त्यावेळी रुळ खाली दबतात. हे अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, प्रत्येक किलोमीटरमध्ये निदान 10-15 ठिकाणी तुम्हाला ही स्थिती पाहायला मिळेल. ह्याच्यामुळे गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणायला लागतात, कारण रुळांचे आता इथे जे रुळ वर खाली होताना दिसत आहेत त्याच्या खालचा तिथे स्लीपरवर भुगा दिसेल खडीचा. जी खडी खाली आधारासाठी टाकलेली आहे त्या खडीचा पूर्ण भुगा झालेला आहे, रुळांना आधार राहिलेला नाही आहे. रुळांचा संपर्क खालच्या मातीशी थेट येतो, तो यायला नको. खालच्या मातीशी संपर्क येतो, गाडीचा दाब त्याच्यावर पडतो आणि जोडीला पावसामुळे पाणी पण तिथे आहे, त्यामुळे रुळात चिखल झालेला आहे. ह्या परिस्थितीत गाड्या पूर्ण वेगात चालवणं शक्य नाही, कितीही प्रयत्न केला. जी मला सांगा, मग आता तुम्ही जो म्हणताय इथे रुळांचा भोगा झालेला दिसतोय जो स्लीपरवरती आपल्याला दिसतोय, रेल्वेच्या वतीनं दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो, मग मेगा ब्लॉकमध्ये नेमकी कामं तरी काय केली जात? मलाही तो प्रश्न आहे. खरं तर माझ्या मते हा संशोधनाचा विषय, PhD विषय होऊ शकतो. रेल्वे मेगा ब्लॉक घेऊन नक्की काय करतं, कारण दुसऱ्याच दिवशी पुन्हा गोंधळ असतो. आणि मुख्य गोष्ट ही आहे की ही परिस्थिती उद्भवणार हे मी जवळपास 3 वर्षांपूर्वीच रेल्वे मंत्रालयाला कळवलेलं होतं. सुरेश, आता मला सांगा की आता हा जो 5वी आणि 6वी लाईन आहे, या 5व्या आणि 6व्या लाईनचा जर उपयोग झाला तर पीक आवरच्या वेळेला एक्सप्रेसमुळे ज्या लोकल सेवा खोळंबतात त्यांना रिलीफ मिळू शकेल का? माझ्या मते हा निर्णय घोडचूक ठरणार आहे,
कारण असं आहे की रेल्वे आता असं चित्र उभं केलेलं आहे रेल्वेनी की ठाणे आणि दिव्याच्या दरम्यान 5वी आणि 6वी मार्गिका चालू झाली की मेल एक्सप्रेस गाड्या सगळ्या त्या रुळांवरनं वळवता येतील आणि मग लोकलनं मध्ये अडथळा राहणार नाही कुठलाही आणि लोकल पूर्ण वेगात चालवता येतील. वेळापत्रक जे बिघडलेलं आहे ते पुन्हा रुळावर आणता येईल, पण माझ्या मते ही घोडचूक असणार आहे. त्याचं साधं कारण असं आहे की 5 आणि 6 नंबर मालगाड्यांसाठीही वापरला जाणार आहे. 5 नंबरवरनं जाणारी जी मालगाडी आहे, मुंबईकडनं येणारी मालगाडी, ती पहिल्यांदा कल्याण यार्डात जाते, त्याशिवाय ती पुढे जात नाही कधी. कल्याण यार्डात ती जाताना ठाकुर्ली ते कल्याण यार्ड हा प्रवास त्या गाडीला कमीत कमी 15 मिनिटांचा असतो. खूप कमी वेगात ती गाडी यार्डात जाते. आता ती गाडी जर ठाकुर्ली ते यार्ड हे 2.5 किलोमीटरचं अंतर आहे, त्याला 15 मिनिटं घेत असेल तर मागच्या ज्या गाड्या आहेत त्यांचं काय करायचं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळी मेल एक्सप्रेस गाड्या 5व्या रुळावरनं कल्याणला 5 किंवा 6 नंबर प्लॅटफॉर्मला जातील, त्यावेळी ज्या गाड्या 6 किंवा 7 नंबरला उभ्या आहेत कल्याणला, त्या गाड्यांचा मार्ग त्या गाड्या अडवणार, 5 नंबरवरची गाडी अडवणार. मग कल्याणला 6 आणि 7 नंबरवर जर गाड्या खोळंबल्या तर त्याचं तुम्ही काय करणार? त्याच्यात लोकलची संख्या लक्षणीय असते 6 आणि 7व्या प्लॅन. म्हणजे मुद्दा असा उपस्थित होतोय की DRMच्या वतीनं जी आश्वासनं दिली गेलेली आहेत ती फक्त आणि फक्त तात्पुरता लोकांचा जो संताप वाढलेला आहे तो संताप कमी करण्यासाठी दिलेली आहेत का, हा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागलेला आहे. कारण की जर या सगळ्या गोष्टींचा काही फायदाच होणार नसेल आणि हे लोकांना दिलासा देणाऱ्या निर्णयाच्या ऐवजी जर असे निर्णय हे घोडचुकीचे ठरणार असतील तर पुन्हा एकदा प्रवाशांच्या मनस्तापामध्ये भरच पडणार आहे. कॅमेरा पर्सन शारिफ सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. तर आपण पाहिलं की डोंबिवली स्थानकात होणाऱ्या गर्दीची कारणं काय आहेत, मात्र गर्दीचा मनस्ताप डोंबिवलीकरांना रोजच सहन करावा लागतोय. गेल्या 1 महिन्याचा विचार केला तर एकही दिवस मध्य रेल्वे वेळेवर धावलेली नाहीये. मरेच्या या रडगाण्याचा डोंबिवलीकरांना कसा मनस्ताप सहन करावा लागतोय ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. म्हणजे वारंवार डोंबिवलीकरांनी सहन करायचं का? चूक कोणाची आहे? ठीक आहे, 150 वर्षापूर्वीची यंत्रणा आपण सांभाळतो, रेल्वे ब्रिटिशांनी केली, त्याच्या पुढे काय? आम्ही परवा पेढे वाटले, 25 वर्ष डोंबिवली लोकलला झाली, पण पुढे काय? 25 वर्षात काहीच यंत्रणामध्ये बदल नाही, तीच यंत्रणा आम्ही डागडुजी करून हे करतोय. फार कठीण होत चाललंय. बाकीचे वयस्कर माणसं आहेत ती आणि गरोदर बायका, ह्यांना खूपच त्रास होतो आणि गर्दी खूप असते. कभी कभी तो इतनी भीड़ रहती है कि इधर से जाने के बाद लगता है कि उस तरफ नहीं फेंक दिया जाए, इतना तेज, मतलब बगल में बैठना तो दूर, खड़े होने की जगह नहीं रहती है. ज्या गर्दीच्या प्रमाणात इथे जे व्यवस्थापन व्हायला पाहिजे, रेल सुरक्षा बल असेल किंवा रेल्वे पोलीस असतील, तर त्यांच्याकडून होणारे जे गर्दीचं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित होत नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना चेंगराचेंगरी असेल किंवा इतर जो काही त्रास आहे चढण्याचा वगैरे, हा फार त्रास इथे होत आहे. बहुतेक सारे मुद्दे रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसंबंधित आणि देखभाली संबंधित होते. त्यातला एक मुद्दा फक्त त्यांनी कागदोपत्री मान्य केलं. मला सांगितलं रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख आहे, अर्थसंकल्प तुम्ही बघा. अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख होता, पण ती गोष्ट अजूनपर्यंत कागदोपत्रीच राहिलेली आहे, प्रत्यक्षात कार्यवाही त्याच्यावर झालेली नाही. ॲक्च्युली मेन कारण असं आहे की कल्याणच्या पुढे जे थ्रू ट्रेन असतात त्यांचं जे क्रॉसिंग आहे, त्या क्रॉसिंगमुळे सगळ्याच लोकल ट्रेनचा पण खोळंबा होतो आणि त्या पूर्ण त्या खोळंब्यामुळे इतर ट्रेनवरती पण परिणाम होतो. जो माणूस कामावर निघतो ना इथून, ते घरातले 10 वेळा फोन करत असतात कामावर पोचला का बघायला. म्हणजे आज माणसांना शाश्वतीने इथून निघाल्यावर मुंबईला तो आपला मुलगा बरोबर जाईल, नवरा जो कारण असेल ती व्यक्ती बरोबर पोचेल की नाही, लिटरली घरातले इथे तुम्ही विचारलात तर ते ऑफिसमध्ये पोचेपर्यंत त्यांना 10 वेळा फोन करतात. आता एक नजर टाकूयात मध्य रेल्वेच्या ट्रेन्स रोजच उशिरानं का धावतायत यावर. सिग्नल ओव्हरहेड वायर मध्ये होणारा बिघाड, निर्धारित वेगानं लोकल्स आणि मेल एक्सप्रेस न धावणं, एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर होणारे क्रॉसिंग, अनेक ठिकाणी वेगावर असलेली मर्यादा, कळवा आंबिवली आणि दिवा स्थानकातली हटकं. डोंबिवली स्थानकाजवळ असलेलं क्रॉसिंग आणि दिवा स्थानकातलं फाटक यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणारे प्रवासी रोज किमान 5 ते 10 मिनिटांचा उशीर सहन करतायत. आता पाहूयात गर्दीवर उतारा, एका बाजूने चढणं आणि उतरणं.
कुठल्याही उपनगरी गाडीत एकाच बाजूने, म्हणजे समजा आता मुंबईकडे गाडी सुरू आहे जात आहे, तर तिची सर्व स्थानकं ही डाव्या बाजूने चढणाऱ्या प्रवाशांसाठी असतील आणि उजव्या बाजूने ती उतरणाऱ्या प्रवाशांसाठी असतील. असं झालं तरच हे गर्दीचं जे काही प्रकार आहेत, चढणं उतरणं या क्रियेत होणारी जी चेंगराचेंगरी आहे आणि या सगळ्यामुळे निर्माण होणारा जो एक गोंधळ आहे, केओस आहे, हा टाळण्यासाठी हा आणि हाच एकमेव उपाय नव्हे हीच काळाची गरज आहे. प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी पैसे कुठून आणणार? दोन्ही बाजूनी प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी येणारा जो काही खर्च आहे त्याच्यासाठी PPP द्वारे अनेक कंपन्या त्यांना वर्षभरासाठी 2 वर्षांसाठी जर का रेल्वेनी करार केला की ही 2 वर्ष ह्या स्टेशनवरती तुम्ही तुमची जाहिरात करू शकाल तुम्ही जर हे प्लॅटफॉर्म बांधून दिले तर, मला खात्री आहे अनेक उद्योग समूह ह्याच्यासाठी पुढे येतील. आज तुम्ही जर विचार केलात, आज तुम्ही घाटकोपर ते DN नगर मेट्रोचा जर तुम्ही विचार केलात तर तिथे स्थानकाच्या स्थानक स्पॉन्सर्ड झालेली आहेत. नवीन तयार होणारी गर्दीची स्थानक ओळखून उपाययोजना करणं. आज दुर्दैवाने रेल्वेचं होतंय काय की बैल गेला आणि धोपा गेला अशा पद्धतीने रेल्वे काम करते. म्हणजे जेव्हा रेल्वेचं हे लक्षात येतं की ह्या स्थानकावरची गर्दी वाढली आहे, मग रेल्वेचं मेकॅनिझम कुठेतरी तो जो काय एक त्यांचा रथ आहे तो कसा बसा सुरू होतो की आता आपण काय करावं. माझं म्हणणं असं की रेल्वेने ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच आयडेंटिफाय करायला हव्या, अगोदरच त्यांनी एक मेकॅनिझम असं डेव्हलप करायला हवं की ह्यापुढे आपण अमुक एक निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. गर्दीच्या स्थानकात गर्दी कमी करण्याचे प्रयत्न. नवीन गर्दीची स्थानकं ही रोज निर्माण होत जाणार आहेत, कारण एक लक्षात घ्या की मुंबईतनं बाहेर येणारा जो वर्ग आहे तो स्वस्त आणि जिथे त्याला परवडू शकेल अशा घरांच्या शोधात आहे. मी तुम्हाला सांगतो की अजून 5 वर्षात अजून 10 वर्षात गर्दीचं स्थानक म्हणून आसनगाव पुढे आलं, वाशिंद पुढे आलं, किंवा आज तुम्ही बघाल तर काही मोठे गृहनिर्माण प्रकल्प हे वांगणीत उभे राहत आहेत, वांगणी पुढे आलं, सेलूसारखं जे कुठे कोणाच्या नकाशावरही नाही असं स्टेशन हे गर्दीचं ठिकाण म्हणून पुढे आलं, तरी तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. रेल्वेचा विविध सरकारी यंत्रणांसोबत समन्वय वाढवणं. राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यामधला सुसंवाद वाढण्याची गरज आहे, तो वाढायला हवा. की सरकारने असा असा निर्णय घेतलेला आहे की शाळा कॉलेजना सुट्टी आहे, सरकारने असा असा निर्णय जाहीर केलेला आहे की आज सरकारी कार्यालय बंद आहेत, मग तिथले कर्मचारी आणि शाळेत जाणारे विद्यार्थी ह्यांना त्या स्टेशनवरतीच ती माहिती मिळेल आणि ते पुढे जाणारच नाहीत. ह्या संदर्भामध्ये मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, चर्चा झाली आहे आणि त्यांना ही कल्पना आवडली आहे आणि त्यांनी ह्याच्यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण ठाणे नवा मार्ग तयार करणं हा पर्याय ठरू शकतो, हे सॉल्युशन ठरू नाही शकणार. ह्याचं कारण असं की रेल्वेच्या एका 12 डब्यांच्या गाडीची प्रवासी हाताळण्याची क्षमता आणि बसची क्षमता ह्याची तुलना तुम्ही करू शकत नाही. पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की समथिंग इज अजिबात बेटर देन नथिंग असं जे आपण बोली भाषेत मराठीत म्हणतो विनोदानी, तशातला तो प्रकार जरूर ठरेल. आज कल्याण ते डोंबिवली पॅरल रस्ता सुरू झाल्यामुळे खूप लोकांची सोय झाली आहे. कल्याण ते ठाकोली दरम्यान कधी गाडी अडकली तर किमान लोकांना कल्याण ते डोंबिवली पर्यायी रस्त्याचा वापर करून डोंबिवलीत पोहोचता येते. उपनगरी गाड्यांच्या प्रवाशांना मेल एक्सप्रेस मधून प्रवासाची परवानगी देणं. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ज्या आहेत कल्याण स्थानकात जर तुम्ही कुठलीही गाडी त्यातली बघाल ना तर ती किमान 60% आणि कमाल 80% रिकामी होते. ती CST पर्यंत जर प्रवास करणार असेल तर त्याच्यामध्ये फक्त 20% प्रवासी असतात. एका आज तुम्ही रेल्वेचा विचार केलात उपनगरी रेल्वेचा तर आज जास्तीत जास्त गाडी तुमची मोठी आहे ती 15 डब्यांची. 15 डब्यांच्या गाडीतनं किती प्रवासी जातील आणि 24 डब्यांच्या थ्रू ट्रेनमधनं, ज्याला लांब पल्ल्याची गाडी आपण म्हणतो मेल किंवा एक्सप्रेस, त्यातनं किती प्रवासी जातील. तर कितीतरी जास्त प्रमाणात अधिक प्रवासी त्या गाडीतनं जाऊ शकतील. ज्या माणसाने तिकीट काढलं आहे, ज्या माणसाकडे पास आहे, असा कुठलाही प्रवासी तुमच्या त्या रिकाम्या असणाऱ्या गाडीतल्या सीटवर बसून गेला तर रेल्वेचं नुकसान काय? काहीच नुकसान नाही आहे त्याच्यामध्ये. उलट त्या वेळामध्ये कल्याणसारख्या स्टेशनातनं निघालेली गाडी जी CSMTपर्यंत जाणार आहे ती गाडी ठाणा आणि दादर ह्या 2 ठिकाणी जरी फक्त थांबत असेल तरी ठाणा आणि दादरचे प्रवासी, असंख्य प्रवासी, शेकडो प्रवासी हे तुमच्या लोकलऐवजी त्या गाडीत बसून जाऊ शकतील. त्याचा परिणाम तुमच्या लोकलवरची गर्दी कमी होण्यास फायद्याचाच असेल. होम प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग टाळणं. होम प्लॅटफॉर्म हा एक खूपच विनोदी प्रकार आहे. म्हणजे ज्याचं जुनी जी ठिकाणं आहेत, आता मी परत एकदा टिटोळ्याकडे जाईन की टिटोळ्याला 2 नंबर हा होम प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे टिटोळ्या लोकल जेव्हा टिटोळ्यात येते तेव्हा ती 2 नंबरवर उभी राहते आणि 1 नंबर हा थ्रू ट्रेन्सना, म्हणजे ज्या बाकी पुढे जाणाऱ्या ज्या गाड्या असतील टिटोळ्याच्या पुढे, आसनगाव, कसारा किंवा नाशिक किंवा त्यापुढे दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी 1 नंबरचा जो मार्ग असतो, ट्रॅक असतो, तो रिकामा असतो. 3 नंबरचा मार्गही रिकामा असतो. पण तुम्ही जर डोंबिवलीसारख्या ठिकाणाचा विचार केलात, तुम्ही जर का दादरसारख्या ठिकाणाचा विचार केलात तर तिथे उलटी परिस्थिती होते. म्हणजे ही नव्याने निर्माण झालेली होम प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे असं होतं आहे की अनेकदा
क्रॉसिंगमध्ये गाडी म्हणजे आता समजा डोंबिवलीचं आपण उदाहरण घेतलं तर कोपर स्टेशनहून सुटलेली गाडी डोंबिवलीला एक नंबरला येऊन तो प्लॅटफॉर्म रिकामा होईस तर कमीत कमी 3 ते 4 मिनिटं घेते. तर ती गाडी पूर्वी जशी 2 नंबरवरून म्हणजे जो डोंबिवलीचा आज होम प्लॅटफॉर्म झाला तिथनं आज फक्त डोंबिवली होम प्लॅटफॉर्मसाठी ज्या दिवसभरातनं 10-20-15 गाड्या असतील त्यांच्यासाठी तो वापरला जातो आहे. पूर्वीप्रमाणेच ही गाडी जर 2 नंबरवरूनच कल्याणच्या दिशेने पुढे गेली ना तर प्रत्येक गाडीच्या वेळापत्रकातली 3 मिनिटं कमीत कमी वाचतील. डाऊनला वाचली 3 की तीच अपला सुद्धा ती 3 मिनिटं वाचलेली असतील. अस्तित्वात असलेल्या मार्गावर नवीन सेवा सुरू करणं वाशीला जाण्यासाठी ठाण्याला यावं लागत असेल डोंबिवलीतल्या माणसाला, पण त्याला जर का डोंबिवलीऐवजी डोंबिवलीहून ठाण्याला जाण्याऐवजी डोंबिवलीहून कल्याणला जाऊन वाशीला जाता आलं तर हा विचार का नाही होऊ शकत. आज कल्याण वाशी लोकल सुरू झाल्या, कल्याण पनवेल लोकल सुरू झाल्या तर ठाणा स्टेशनवरचा जो भार आहे तो कमी होईल, तिथली गर्दी जी आहे ती विभाजित होईल, ती डिवाईड होईल. मला वाटत नाही फार खर्च येईल कारण कल्याणहून JNPT हे जे उरणजवळ असणारं बंदर आहे तिथपर्यंत सर्रास मालगाड्या 100-100 डब्यांच्या मालगाड्या जातात. म्हणजे तिथे त्यांच्याकडे ट्रॅक आहे, तिथे त्यांच्याकडे बाकीचं लागणारं म्हणजे समजा विद्युतवरचं OHE ज्याला म्हणतात रेल्वेच्या भाषेमध्ये ओव्हरहेड वायर, ते सगळं आहे, ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना रेल्वे आजपर्यंत हा विचार का करत नाही की कल्याण ते वाशी किंवा कल्याण ते पनवेल आपण लोकल सुरू करावी, हे रेल्वेलाच माहिती आहे.